हॅलो गाईज, कसे आहात? होप मजेतच असाल. तर तुम्हाला सर्वांना आमचं मंदिर तर फारच आवडलं होतं. तर मी असंच एक मंदिर म्हणजे माझ्या मम्मीच्या इथं पण छोट्या साईजमध्ये पण खूप सुंदर असं मंदिर बनवून घेतलंय, तर ते मी तुम्हाला आता दाखवणार आहे. तर चला पाहूया. तर सुरुवात रांगोळीपासून करते. खूप सुंदर अशी रांगोळी नवरात्रमध्ये काढली होती. खूप सुंदर अशी रांगोळी तुळजापूरच्या देवीची अंबाबाई आणि तुम्ही डिझाईन बघू शकता. खूप तर आमच्यापेक्षा खूप सुंदर असं म्हणजे छान असं कलर पण यांनी चॉईस केला. यांचा डार्क कलर आहे मंदिराचा आणि खूप सुंदर दिसतंय. हे जे कड्या आहेत ते पितळ्याचे आहेत. आम्ही पितळ्याचे नाही लावल्या, आम्हाला आम्ही जरा पितळ्याच्या आम्हाला खूप मोठ्या भेटत होत्या त्यावेळेस, तर ह्या लहान मध्ये यशला भेटल्यात आणि खूप सुंदर अशा कड्या त्यांनी आणल्यात. आतून असं स्टोरेज केले त्यांनी ठेवायला, म्हणजे खूप मोठं आहे. असं स्टोरेज केले ठेवायला, खूप मोठं स्टोरेज आहे. देवाच्या वस्तू आपण ठेवू शकतो आणि इथे पण बघू शकता. हा ड्रावर आहे, खूप मोठा ड्रावर आहे आणि ड्रावरला असे दोन वेगळा असं युनिक पद्धतीने. आमचं जे आहे तुम्ही पाहिलं असेल, हे छोटं आहे आमचं, यांनी मोठे मोठे आणलेत यशनी. तर हे पण मंदिर आम्ही म्हणजे स्वतःच एखादा कारागीर लावून डेकोरेट केले. तर इथे पण अशी पितळ्याची कडी, साईडला बॉर्डर, ह्या वाल्या वेगळ्या. आपल्या इथे जास्त डिझाईन नाहीये. हा, आपल्या इथे एक पट्टी वेगळी वाली. हा, आपले मोठा एक ब्रॉडेड आहे. आमच्याकडे फुलाची पट्टी ह्याच्यामध्ये मोठी होती आमच्यामध्ये, तर ही अशी बारकी नाही का आली ना त्याच्यामध्ये एवढ्या मोठ्या फुलाची. हा पण असा स्टोरेज ठेवायला केलंय, एवढा मोठा स्टोरेज ठेवायला. दोन तीन कप्पे बनवले त्याच्यामध्ये नाही का. हा एक आहे, हे खालचे दोन आणि वरचे पण बंद चालू होतो हा वाला पण. आणि हे नाही का आपण ताट वगैरे किंवा दिवे वगैरे हे पूर्ण असं म्हणजे फूट पर्यंत ओपन होत. आता मी एवढं आणि हे वाला पण आमच्या याला नाहीये, म्हणजे या मंदिराला अशा हत्ती या साईडला दोन्ही साईडला लावलेत. आणि हा हा कळस तर आमच्या याला पण आहे, हा बांबू नाही का असा उभा. आणि फक्त इथं मोर लावले, यांनी मोर लावले, आम्ही हे असे पट्टी लावलेत. हे बाकीचं वर तर थोडस मिनिमम 19-20 सगळं सेम झालंय. आणि फक्त मोर आणि थोडीशी बाजूची हत्तीची डिझाईन आहे ही वाली वेगळी. आणि इकडे पण ही जी आहे ना साईडची, ही वाली अशी लावली. हा, हे अशी बांबू मध्ये ही भारी वाटते. पण ही थोडस अजून मोठं मंदिर असलं असतं ना, म्हणजे ब्रॉड मध्ये, तर या साईडला पण असं लावलं. या साईडला मोकळी जाग आहे ना, तर या साईडला पण असं लावलंय. आणि सगळ्यात मोठी गोष्ट म्हणजे मागे स्वामी आणि दत्तांची ह्याला काय म्हणतात, एक्रेलिक शीट लावली. आणि ते लांबून ते एकदम भारी दिसत आता, म्हणजे व्हिडिओ मध्ये मला हा बंद केल्यावर पण छान दिसत. करून एक दाखवू आणि विथ लाईट दाखवू. वरती अशी कळस वगैरे पण हत्ती वगैरे ओम हत्ती हे अजून म्हणजे थोडाफार राहिलंय. मध्ये झुंबर लावणार आहेत ते, आता इथे झुंबर येणार आहे मध्ये नाही का. हे आता ठेवलाय तसा काढायचा आणि बाकी तर सगळे एकदम ओके झाले. हे असं झालं एकदम मस्त मध्ये, म्हणजे हे कमी जागेमध्ये मस्त एकदम सुंदर असं झालंय. हे तर एक तर आईत घेणार होते मंदिर. मी त्यांना म्हटलं की तुम्ही आमच्यासारखंच बनून घ्या, थोडेसे पैसे जातील जास्त. आणि मंदिरासाठी रोज कमेंट येतात. मी आज पण एकाला रिप्लाय दिला, म्हणजे पाहिजे का, म्हणजे मला फोन मेसेज आला की दादा तुमच्या मंदिरवाल्यांचा मला हे द्या, नंबर द्या. ते म्हटलं मी बोलून सांगतो. तर कसं वाटतंय तुम्हाला नक्कीच कमेंटमध्ये सांगा. जर तुम्हाला कुणाला बनवायचं असेल तर मला पर्सनली इन्स्टाला मेसेज करा, युट्यूबला नका करू, तिकडं जास्त बोलता येत नाही. तर एकदम मी तुम्हाला अख्खं परत एकदा क्लिअर मध्ये दाखवतो कसं छान झालं ना. आणि त्यातल्या त्यात रांगोळी पण आहे ना, जवळजवळ 15 दिवस झाले रांगोळीला, अजून पुसली नाही. तर इथं रांगोळी पण कशी वाटते, रांगोळी प्रॉपरली झाली एकदम क्लिअर मध्ये. मी परत एकदा तुम्हाला नाही का एकदम न बोलता अख्खा व्हिडिओ दाखवतो, काढतो ह्याच्यामध्ये. थांबा,
तर गाईज कसं बनवलंय मंदिर मला वाटतं तुम्हाला पण आवडलंच असेल, कारण की माझं थोडंसं मोठं मंदिर आहे आणि जे मम्मीच्या इथे थोडंसं कमी छोट्या जागेत म्हणजे खूप सुंदर असं बनवलंय. जर तुम्हाला पाहिजे असेल तर मला पर्सनली खरंच मेसेज करा, मी तुम्हाला कॉन्टॅक्ट नंबर देईन, जे काय असेल ते तुम्ही तुमचं बोलून घेऊ शकता. चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर पटकन जावा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि चांगले चांगले कमेंट करा. चलो बाय बाय गाईज.